आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण समजलं जाणारं जायकवाडी धरण अंधारात आहे. त्याचं कारण म्हणजे महावितरणने 5 लाखापेक्षा अधिक वीज बिल थकल्याने जायकवाडी धरणाची वीज कनेक्शन बंद केली आहे. महावितरण विभागाने दिलेल्या माहितीनुसार जायकवाडी धरणाचे 5,42,074 रुपये वीज बिल थकले आहे आणि त्यामुळे 31 मार्चला शेवटचं बिल हे 2020 भरण्यात आलं होतं. त्यानंतर महावितरणने संबंधित प्रशासनाला नोटीस पाठवली होती, 15 दिवसांचा कालावधी दिला होता. आता त्यातही या महावितरणने दिलेल्या नोटीसला प्रशासनाने जायकवाडी प्रशासनाने उत्तर दिलं नाही, त्यामुळे जायकवाडी धरणाची वीज बिल जवळपास 30 दिवसापासून म्हणजे 1 महिन्यापासून बंद आहे आणि त्यामुळे जायकवाडी धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतो आहे. कारण जायकवाडी धरण हे एक असंवेदनशील आणि धोक्याचं असं स्थळ असल्याचं अनेकदा प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असतो, बंदूकधारी एक कर्मचारी किंवा 2 कर्मचारी तिथं नेहमी तैनात केले जातात आणि विशेष म्हणजे ज्या ज्या वेळेस वाटलं तेव्हा बॉम्ब स्क्वॉड पथकसुद्धा धरणाची पाहणी करतो. त्यामुळे जायकवाडी धरण हे सुरक्षेच्या दृष्टीने अति महत्त्वाचं स्थळ आहे. मात्र असं असताना आता तिथले CCTV कॅमेरे असो किंवा रात्रीचे लाईट असो सगळे बंद पडले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा त्या जायकवाडी धरणाची सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतो आहे. आणि आता ही महावितरणने जी लाईट बंद केली, आता हे प्रशासन वीज बिल कधी भरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र तोपर्यंत ही लाईट अशीच बंद राहणार आहे. त्यामुळे आशिया खंडातील सगळ्यात मोठं मातीचं धरण आता सुरक्षेच्या दृष्टीनेही आणि तसंही पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचं असताना आता अंधारात आहे. औरंगाबादहून मोहसिन शेख, मॅक्स महाराष्ट्र.